सध्या हेलिकॉप्टर हा विषय या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत आहे. आता पिंपरीमधलं हे हेलिकॉप्टर चर्चेत आलं आहे. हे हेलिकॉप्टर चर्चेत येण्याचं कारण असे की एका 10वी पास विद्यार्थ्याने चक्क भारतीय सेनेच्या जवानांसाठी एक हेलिकॉप्टर बनवलंय. हे हेलिकॉप्टर आहे तरी काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. असं म्हणतात ना, अनुभव माणसाला खूप काही शिकवतं. असंच काहीसं घडलंय ते प्रदीप मोहितेसोबत. गेल्या काही वर्षापासून गॅरेजमध्ये काम करणाऱ्या प्रदीपने भारतीय नौसेनेसाठी एक अनोखा हेलिकॉप्टर बनवलाय. हो, धक्का बसला ना. प्रदीपने संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचं हे हेलिकॉप्टर गेली 9 वर्ष मेहनत घेऊन बनवलंय. सध्या यावर काही प्रक्रिया करायची राहिली आहे, मात्र हे स्वदेशी हेलिकॉप्टर लवकरच आपल्याला आकाशात झेप घेताना पाहायला मिळेल. 9 साल का मेहनत हो गया है, लेकिन मुझे एक 2 साल होने के बाद ऐसा लगा कि मैं हेलीकॉप्टर बना के अपने मिलिट्री के लिए और ऐसे जो स्वदेशी बोलते हैं ना, उसको स्वदेशी चाहिए. हेलीकॉप्टर में पूरा जो पार्ट लगा हुआ है वो सब स्वदेशी बनाया है मैंने. इंजिन भी खुद बनाया हुआ इसका. लहानपणापासून हेलिकॉप्टरचं स्वप्न पाहणारा प्रदीप देशाच्या जवानासाठी काहीतरी करण्याची धडपड करत होता. 9 वर्ष त्याने यासाठी मेहनत सुद्धा घेतली आणि आता कुठे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने या स्वदेशी हेलिकॉप्टरचं ट्रायल देखील घेतलंय. प्रदीपचे हेलिकॉप्टर चक्क 300 फूट उंचापर्यंत सध्या उडण्यास सज्ज आहे. मात्र काही कागदांची पूर्तता केल्यानंतर हे स्वदेशी हेलिकॉप्टर पूर्णपणे तयार होणार आहे. प्रदीपचं स्वप्न आहे की भारतीय जवानांसाठी हायटेक पद्धतीचं हेलिकॉप्टर बनवावं, जेणेकरून हेलिकॉप्टर क्रश होण्यासारख्या घटनांवर आळा बसवता येईल आणि आपल्या जवानांना यामध्ये जीव गमवावा लागणार नाही. तो इसमें मैं इंजिन अभी डेव्हलप करने वाला हूँ. ये अभी मैंने पेट्रोल का लगा दिया है, इसमें डीजल का इंजन डेव्हलप करने वाला हूँ. इसलिए की वो डीजल इंधन जो है वो स्फोटक नहीं रहता है. इसमें ब्लूट प्रूफ सिस्टम्स, एयर बैग सिस्टम्स, कैबिन स्ट्रांग ये सब लगाने वाला हूँ, और एयरबैग सिस्टम्स सब लगाने वाला हूँ. लेकिन क्या है, उसको जो उसको जो पैसे की ज़रूरत पड़ती है ना, उसमें अभी मुझे लग रहा है कि ये तलेवड़े में आया हूँ मैं, तो मुझे लग रहा है कि अभी मुझे उसमें कोई तो स्पॉन्सर मिलेगा तो मैं इससे आगे बढ़ जाऊँगा. नहीं तो मुझे ऐसा लग रहा था कि जो मेक इन इंडिया निकाला था मोदी ने, इसमें कोई तो काम होगा ऐसा लग रहा है मुझे, लेकिन क्या पता कब होगा काम. खरं तर एवढं मोठं हेलिकॉप्टर बनवण्यासाठी त्याच्या मेहुण्याने देखील त्याची साथ दिली आहे. खेडेगावातून पुण्यात आल्यानंतर गॅरेजमध्ये काम करून मिळालेल्या पैशात हे दोघेही हेलिकॉप्टर बनवत आहेत. आणि आज जेव्हा हे स्वदेशी हेलिकॉप्टर बनवल्यानंतर त्यांचा आनंद मात्र वेगळाच. गाव का लडका जो जिसकी शिक्षा बस गाव में ही दस्तक हुई है, वो एक सोच बनाता है की का मैं ना अपना देश के लिए एक हेलिकॉप्टर बना दूं, और वो आज यहां तक आ जाता है. ये सभी भारतीयों के लिए एक सोचने की बात है. दूसरी बात ये है कि हम विदेशी तंत्रज्ञान पे जितना डिपेंडेंट रहेंगे, उससे ज़्यादा हम हमारे देश में जो स्किल है, जो सोच है, जो नज़रिया है, सरकार ने उसको प्रेरित करना चाहिए, उसको सारी सुविधाएं देनी चाहिए, ताकि ये जो स्किल है देश के लिए ही काम आ सके. खरं तर असं गॅरेजमध्ये स्वदेशी हेलिकॉप्टर बनत असेल तर मग बघणाऱ्याची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असते. आणि प्रदीपने बनवलेले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी लांबून नागरिक गर्दी करतायत आणि या स्वदेशी बनावटीच्या हेलिकॉप्टरची प्रशंसा सुद्धा करतायत. भारतात म्हणतात कौशल्याची कमी नाही, आणि याचंच एक उत्तम उदाहरण पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला दिसून येत आहे. कारण की एका 10वी पास विद्यार्थ्याने जे आहे ते हे हेलिकॉप्टर जे आहे पूर्णपणे स्वदेशी हेलिकॉप्टर जे आहे ते बनवलेलं आहे. आणि म्हणतात ना, इच्छाशक्तीला मरण नाही. तेच 9 वर्ष तब्बल प्रयत्नानंतर आता हे हेलिकॉप्टर उडण्यासाठी सज्ज आहेत. काही कागदपत्रांची पाठपुरावा ते करतायत, मात्र या प्रदीप जो हा मुलगा आहे हा 10वी पास आहे आणि त्यांनी हे हेलिकॉप्टर 9 वर्षानंतर आता त्याची मेहनत जी आहे ती ही पूर्ण झालेली आहे आणि हे हेलिकॉप्टर जे आहे ते उडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मिलिटरीसाठी काहीतरी करायचं असं एक स्वप्न त्याचं होतं आणि ते स्वप्न आता पूर्ण होताना दिसून येत आहे. या स्वप्नांना त्याच्या नक्कीच भर मिळेल अशीच आपण एक अपेक्षा व्यक्त करूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पंचासह मोहन दुबे, पिंपरी चिंचवड.